ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांच्या मदतीच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी जळगाव जामोद मतदारसंघात शेतकऱ्यांच्या वतीनं भव्य आसूड मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात जळगाव संग्रामपूर तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता। या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारने मागील पीक विम्याच्या मदतीत भेदभाव करत शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलंय, त्यामुळे चालू वर्षीचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना कुठलाही भेदभाव न करता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा आणि शेतकऱ्यांना दुष्काळ निधी हेक्टरी 50,000 मदत जाहीर करावी। आजपर्यंत थकीत असलेले पीक कर्ज शेतकऱ्यांना माफी देऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद इथे मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते। नेमके शेतकऱ्यांसाठी तुमच्या कोणत्या मागण्या आहेत? आज शेतकऱ्यांच्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव सगळ्या उपस्थित होत्या आणि आज भारतीय जनता पार्टीचा रस्त्यावरचा संघर्ष हा आता सुरुवात झालेली आहे। या संघर्षाच्या सुरुवातीला आमच्या मागण्या आहेत की ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या, जी माननीय मुख्यमंत्री आजचे ज्यांनी सरकार बनवताना कबूल केलं होतं, ती मदत 50,000 रुपये हेक्टरी आज ओला दुष्काळ जाहीर करून द्यावी। पीक विम्यामध्ये जी तफावत आहे, जो गोंधळ आहे, तो बाजूला करून शेतकऱ्यांना पीक विमा सुकर आणि चांगला व्यवस्थित कसा। संजय दांडगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव जामोद।